अभिनय, गायन, सूत्रसंचालन या कलांमुळे प्रेक्षकांचा लाडका असलेला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे त्याच्या कवितांसाठी देखील तितकाच प्रसिद्ध आहे. आजचे विषय, कवितांमधून मांडणाऱ्या संकर्षणची एक कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते. व्हॉट्सअप ग्रुपवर असणारे विविध अतरंगी नमुने आणि त्यावरील चर्चा यावर ही कविता भाष्य करते. पाहूया संकर्षणची व्हॉट्सअप फुकाट संस्था ही कविता. नमस्कार, बरे आहात का सगळे? काळजी घेताय का? काय परत एकदा लॉकडाऊन हा विषय सुरू झालेला आहे, परत एकदा जरा वेळ मिळायला सुरुवात झालेली आहे. परत एकदा मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुमच्या समोर ते सादर करतो. बघा, तुम्हाला ऐकायला आवडतंय का? याला आपण कविता म्हणू शकतो किंबहुना कविताच म्हणूया. तर तुमच्या समोर सादर करतो. यावेळेसचा विषय जरा खास आहे, घराघरातला आहे. खरं तर घराघरातला नाही, हाताहातातला आहे. कारण यावेळेसचा विषय आहे व्हॉट्सअप फुकट संस्था. आपण सगळेजण या फुकट संस्थेवरती आहोत आणि ह्या संस्थेचा लाभ घेतोय. तर ह्या कवितेचं नाव आहे व्हॉट्सअप फुकट संस्था. ऐकवतो, बघा आवडतीये का. कि कुठलाही दाखला पुराव्याशिवाय या संस्थेत भरती असतो. कुठलाही दाखला पुराव्याशिवाय या संस्थेत भरती असतो. अन्न पाण्यावर असावा तसा माणूस व्हॉट्सअपवरती असतो. यावर बातम्या ताज्या, घटनाशिळ्या आणि चर्चा मात्र तिखट आहे. यावर बातम्या ताज्या, घटनाशिळ्या, चर्चा मात्र तिखट आहे. अहो, मौल्यवान क्षण खर्ची करून आपण म्हणतो फुकट आहे. या फुकाट व्हॉट्सअप संस्थेचे ऍडमिन तर गल्लो गल्ली. या फुकाट व्हॉट्सअप संस्थेचे ऍडमिन तर गल्लो गल्ली. प्रत्येक ग्रुपवर ढीगभर आहेत व्यक्ती आणि वल्ली. यातल्या काही व्यक्तींना घाई फक्त व्यक्त होण्याची. यातल्या काही व्यक्तींना घाई फक्त व्यक्त होण्याची. पाहतच असतात वाट हे मेसेज बातमी येण्याची. रिप्लायच्या रांगेत पहिला नंबर जणू मोठे VIP. न वाचताच सेंड करतील कॉंग्रॅट्स आणि RIP. काही मात्र या संस्थेवर निव्वळ लाळ गोटे. काही मात्र या संस्थेवर निव्वळ लाळ गोटे. यांचे आश्चर्य, हसू रडू सगळेच खोटे खोटे. काही मात्र या संस्थेवर निव्वळ लाळ घोटे. यांचे आश्चर्य, हसू रडू सगळेच खोटे खोटे. यांना ज्यांच्या मर्जीत राहायचे त्यांचेच मेसेज दिसतील आणि त्यांच्याच पांचट विनोदावर हे गडगडाटी हसतील. वा, ते फॉरवर्ड करणाऱ्यांच्या मात्र भानगडीतच पडू नका. ते फॉरवर्ड करणाऱ्यांच्या मात्र भानगडीतच पडू नका. त्यांचा मेसेज कधीच तुम्ही चार चौघात उघडू नका. चित्र वेगळं, आवाज वेगळा असं खूप वेळा घडतं. चित्र वेगळं, आवाज वेगळा असं खूप वेळा घडतं. आणि त्याचवेळी बॅकचं बटन अचानक बंद पडतं. यांच्यापेक्षा घातक ते जे राजकीय पुढ्या सोडतात. यांच्यापेक्षाही घातक ते जे राजकीय पुढ्या सोडतात. नेत्यांचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून मोफत शाखा काढतात. त्यांच्या या व्हॉट्सअप प्रचाराचा इतरांना त्रास होतो. हा ऑनलाईन राहतो एकनिष्ठ, तिकडे महाविकास होतो. क्या बात आहे. बरं, काहींच्या मते व्हॉट्सअप म्हणजे डोक्याला लागलेलं खूळ आहे. पण श्रद्धाळू मानतात ही संस्था चक्क हातात देऊळ आहे. अहो, इथेच तुम्हाला दर्शन घेऊन कमवता येतं पुण्य. 21 जणांना फोटो फॉरवर्ड केला की जन्म होतो धन्य. वा, या सगळ्यात जो महत्वाचं बोलतो असतो ज्याला आशय. तीच व्यक्ती व्हॉट्सअप संस्थेवर चेष्टेचा विषय आहे. त्याची प्रगती, त्याचा आनंद त्याच्या पुरताच उरतो आणि अडगळीसारखा त्याचा मेसेज ग्रुपवर येऊन पडतो. अशाच व्यक्ती वल्लींनी ही फुकाट संस्था भरलेली, स्पीचलेस सगळ्या भावनांना एक स्माइली ठरलेली. आठवणी सगळ्या पुसून तुम्ही मेमरी फुल करत जा आणि चार माणसात एकटे राहून व्हॉट्सअप चेक करत जा. धन्यवाद, काळजी घ्या, घरात राहा. नमस्कार, बाय बाय. याआधीही संकर्षण विठ्ठलावर एक कविता केली होती. संकर्षणचा या कवितेसाठी सन्मान देखील झाला होता. पाहूया संकर्षणची एक खास कविता. नमस्कार, माझं नाव संकर्षण कऱ्हाडे. 1 तारखेला आषाढी एकादशी आहे आणि यंदा वारी जाणार नाहीये. त्याचं सगळ्यांनाच वाईट वाटतंय, सगळ्या वारकऱ्यांना वाटतंय, प्रत्येकाला वाटतंय. पण यंदा पांडुरंग आपल्याला कुठल्या कुठल्या रूपात दिसला, मला कुठल्या कुठल्या रूपात दिसला, ह्या भावनेने मी काही ओळी लिहिल्या आहेत. बघा, नीट ऐका शांतपणे आणि तुम्हाला आवडलं तर सांगा. बघा, की पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? आपण देवाला कधी विचारत नाही म्हणून मी सुरुवातीला विचारलं की पंढरीच्या विठुराया
कस काय रे, बर आहे का? यंदा वारी नाही म्हणे आ, खराय का? पंढरीच्या विठुराया, कस काय रे, बर आहे का? यंदा वारी नाही म्हणे आ, खराय का? म्हणजे आम्ही यंदा रखमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही? अरे लेकरांनीच कसं आपली आईन बापाकडे यायचं नाही? पण आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्री हरी म्हणलं की तुझा चेहरा येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमल का? विचार कर रे बाबा, तुला खरंच जमल का? पंढरीत जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? पण पंढरीच्या विठुराया, वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया, वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावो गावी झालं. नीट ऐका, पंढरीच्या विठुराया, वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावो गावी झालं. अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला? तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला? चंदनाचा लेप नाही पण पीपीई किट घातलेला. अरे तू बंदोबस्ताला होतास देवा, खाकी वस्त्र घालून? कुठल्या कुठल्या रूपात दिसला? तू बंदोबस्तालाही होतास देवा, खाकी वस्त्र घालून? कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून? पंढरीच्या विठुराया, किती धड पडलास रे? पंढरीच्या विठुराया, किती धड पडलास रे? एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे? इतकं करतोस की नी देवा, नाही काही चुकत रे. इतकं करतोस की नी देवा, तुझं नाही चुकत रे. युग 28 उभा आहेस, पाय नाही का दुखत रे? देवाविषयी काळजी आहे की इतकं सगळं करतोस देवा, तुझं नाही चुकत रे. युग 28 उभा आहेस, पाय नाही का दुखत रे? नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. वारकरी असं म्हणतोय की नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको. आता सतत आपल्या मनात भीती आहे गर्दीच्या ठिकाणी जायची. पण पांडुरंगाला मागणं काय की तेव्हा मग गर्दीच्या मनात पुढच्या वर्षी, तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको. तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची. आता सतत सॅनिटायझर आहे, पण तेव्हा काय? संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची. आणि या सगळ्यावर मग एकच लस, ज्ञानबा तुकाराम नावाची. पंढरीच्या विठुराया, पुढल्या वर्षी येतो मग. पंढरीच्या विठुराया, पुढल्या वर्षी येतो मग. पण तोवर तुझ्या भक्ताकडं असंच लक्ष ठेव बघ. तोवर तुझ्या भक्ताकडं असंच लक्ष ठेव बघ. रामकृष्ण हरी. सिम्बॉयसिस या संस्थेकडून संकर्षणचा या कवितेसाठी सन्मान करण्यात आला होता. संकर्षणने सादर केलेली व्हॉट्सअप फुकाट संस्था ही कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.